पनवेलकरांना जूनपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करता यावा यासाठी पनवेल महापालिकेने पाण्याचे नियोजन करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे आठवड्यातील एक दिवस जलकुंभाच्या क्षेत्रनिहाय पाणीपुरवठा बंद करून नियोजन केले जाणार आहे. त्यानुसार उद्यापासून 15 जूनपर्यंत हे नियोजन असून पालिकेने याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकातून जाहीर केली. त्यामुळे पनवेलकरांना यापुढील 7 महिने पाण्याची काटकसर करावी लागणार आहे. शुक्रवारी मिडल क्लास सोसायटी भाग 1 आणि 2 SK बजाज तसेच शनिवारी तक्का गाव नागरी वसाहतीमध्ये पाणी पुरवठा बंद राहील. रविवारी संपूर्ण पनवेलकरांना पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहील. सोमवारी मार्केट यार्ड, भाजी मार्केट, पायोनियर सोसायटी, ठाणा नाका, पटेल पार्क, जैन मंदिर, गणपती मंदिर, मामलेदार कचेरी, दत्तराज सोसायटी, साठे गल्ली, विरूपाक्ष मंदिर, दूध पापेश्वर कारखाना शहरातील बहुतांश परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. मंगळवारी पटेल मोहल्ला तर बुधवारी HOC कॉलनी परिसर आणि गुरुवारी ठाणा नाका परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.